चला तर फ्रेंड्स, नैनास टेस्टी किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत नवीन रेसिपी। ती म्हणजेच गव्हाच्या चिकाच्या गावरान मस्त अशा कुरडया। तर चीक आपण चुलीवर हटणार आहे हा गव्हाचा चीक। तर हे पहा, 2 किलो गहू घेतलेले आहेत मी कुरडयांसाठी। तर आपण 2 किलोच्या कुरडया करणार आहे गव्हाच्या। स्वच्छ धुवून घेतलेत गहू आणि पातेलं फुल भरून पाणी ठेवलेलं आहे। भरपूर असं मोकळं पाणी ठेवायचं आहे पातेल्यामध्ये, म्हणजे आपले गहू मस्त भिजतात। तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे खोललेलं आहे। तर हे पहा, आपले गहू छान भिजलेले आहेत। म्हणजे आदल्या दिवशी सकाळी 10:00 मी गहू भिजायला ठेवले आणि दुसऱ्या दिवशी चेक केल्यानंतर पाहिलं तर गहू छान भिजलेले आहेत, पण पातेलं थोडं छोटं झालं आहे। म्हणून दुसऱ्या पातेल्यामध्ये हे मी शिफ्ट करते आणि पाणीही आपण चेंज केलेलं आहे। हे पहा, दुसऱ्या पाण्यामध्ये मी गहू टाकलेले आहेत। तर आपल्याला 3 दिवस गहू भिजवायचेत असेच, आणि चौथ्या दिवशी संध्याकाळी आपल्याला हे वाटायचं आहे। तर आता मी गहू पहिल्या दिवशी, म्हणजे 1 दिवस झालेला आहे, अजून 2 दिवस भिजू द्यायचे छान गहू। असंच मी पाणी चेंज करणार 2 दिवस, आणि तिसऱ्या दिवशी मग मी गहू वाटायला घेणार आहे, म्हणजे शेवटचा 4th दिवस। हे पहा, 4th दिवशी मी संध्याकाळी गहू वाटण्यासाठी खाली आणलेले आहेत। खाली एक कपडा अंथरला आहे म्हणजे चीक वगैरे खाली सांडू नये म्हणून। तर हे पहा, गहू एकदम छान भिजलेला आहे, कारण दाबला की लगेच पटकन चीक बाहेर येतो। जर असं गहू नाही भिजला तुमचा तर अजून 1 दिवस तुम्ही गहू भिजू शकता। तर आता हा गहू मी व्यवस्थित भिजलेला गहू धुवून घेतलेला आहे 2 पाण्याने, स्वच्छ झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। एका मोठ्या घमेल्यामध्ये भरपूर पाणी घ्यायचे, आणि आता मिक्सरच्या जारमध्ये मी थोडासा गहू घेतलेला आहे भिजलेला आणि त्यात पाणी टाकलं आहे। पाणी यासाठी टाकायचं आहे की मिक्सर व्यवस्थित चालतो, असं घट्ट होत नाही मिश्रण। हे पहा, मोकळं छान दळून घेतले, 2 मिक्सरचं भांडं फिरवून असं चरबरीत दळून घेतले। पहिल्यांदा तुम्ही पाहिलं खूप जाड होतं, त्यापेक्षा आणखीन थोडं बारीक केलं, आणि अशा प्रकारे मी सगळे गहू 2 किलो बारीक करून घेतलेले आहेत। त्या पाण्यामध्ये आता सगळे गहू मी टाकले होते, आता ते पूर्ण आपल्याला त्यातील 4th काढून घ्यायचं आहे गव्हाचं, आणि फक्त चीक खाली ठेवायचं आहे। तर त्यासाठी असं व्यवस्थित आपल्याला सगळं पिळून घ्यायचं आहे, आणि आणखीन एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये हा सगळा जो 4th आहे तो टाकून घ्यायचा आहे, म्हणजे राहिलेला थोडा चीक असेल तोही आपल्याला त्यातून काढता येतो। तर हे पहा, अशा प्रकारे 4th टाकायचं आहे, आणि मग नंतर त्यामध्ये सुद्धा आपल्याला चीक काढता येणार आहे, त्यातून आपल्याला चीक निघणार आहे। तर हे पहा, चांगलं प्रेस करून आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे। ही पुरणाची चाळणी आहे, तिला थोडंसं तेल लावलं आहे मी, यामुळे आपली चाळणी खराब होत नाही आणि त्याला गव्हाचा जो चीक आहे तो चिटकून राहत नाही किंवा चिघट होत नाही। गहू हा चिघट असतो, त्यामुळे आपण थोडंसं तेल लावून घेतले, आणि नंतर कपड्यातून गाळायला खूप सोपं जातं, म्हणून चाळणीतून असा गहू किंवा चाळणीतून हा चीक असा व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचा आहे। हे पहा, चमच्याच्या साह्याने मी करते, म्हणजे पटकन आपलं हे सगळं जे मिश्रण आहे हे व्यवस्थित गाळलं जातं, चीक खाली राहतो आणि 4th वरती राहतो। हे पहा, आणि हेच जर आपण डायरेक्ट कपड्याने केलं तर मग थोडंसं अवघड पडतं आणि पटकन आपला जो चीक आहे तो खाली गळत नाही, आणि खूप वेळ लागतो, खूप हलवावं लागतं। चाळणी थोडीशी जाड असते त्यामुळे पटकन होतं। जाड 4th आता बाजूला झालेला आहे, आणि आता पुढची प्रोसेस करायला खूप सोपं जातं। तर फ्रेंड्स, रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन मिळत राहतील। तर हे पहा, आपला सगळा चीक गाळून झालेला आहे। हे एका पाण्यातला सगळा चीक गाळलेला आहे, आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये जो आपण 4th काढला होता, धुतला होता, तो अजून बाकी आहे, तो पण आपण आता ह्या कपड्यामधून गाळणार आहे। तर मी हा ओढणीचा कपडा घेतलेला आहे। तुमच्याकडे जर कॉटनची ओढणी असेल तुम्ही ती घेऊ शकता, किंवा तुम्ही उपारणं घेऊ शकता। पातेलं हे भरपूर मोठं आहे, चांगलं मोठं पातेलं घ्यायचं आहे, कारण आपल्याला 2, म्हणजे एक पहिल्यांदा घेतलेलं पाणी घमेल्यात आणि त्यानंतर दुसरं पातेल्यातलं हे सगळं पाणी ज्या भांड्यात बसेल अशा अंदाजाने भांडं घ्यायचं आहे। थोडासा खड्डा करायचा, हे पहा, खड्डा नसल्यावर असं पाणी उडतं, हे खूप महत्त्वाची ट्रिक किंवा टिप आहे। तर
आता बघा अजिबात वरती उडणार नाही आहे आणि चिक व्यवस्थित गाळला जाणार आहे। आता चमच्याने हळूहळू हलवायचं आहे असं मी दोनदा करून घेणार आहे, म्हणजे एकदा चाळणीने मी हे सगळं गाळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर कपड्याने मी दोनदा गाळून घेतले म्हणजे आपल्या कुरडया एकदम पांढऱ्या शुभ्र होतात। जेवढी मेहनत आपण आत्ता घेऊ त्याचा फायदा आपल्याला कुरडया छान करण्यास किंवा एकदम पांढऱ्या शुभ्र कुरडया करण्यास मदत होते। तर हे पहा मी व्यवस्थित आता हे छान गाळून घेतलेलं आहे, हे दुसऱ्यांदा गाळलेलं आहे त्यामुळे हे पहा एकदम बारीक चोथा निघालेला आहे। आता जे आपण दुसरं पाणी घेतलेलं होतं बाजूला डबल धुण्यासाठी चोथा, ते सगळं पाणी आता एकदा पुन्हा गाळून घ्यायचं आहे आपल्याला कपड्यामधून। दुसऱ्यांदा गाळलेला हा शेवटचा चोथा मी तुम्हाला दाखवला। तर अशा प्रकारे सगळं मी व्यवस्थित जो चीक आहे तो व्यवस्थित काढून घेतलेला आहे। हे पहा तो फ्रेंड्स रेसिपी शेवटपर्यंत पहा, अगदी पांढऱ्या शुभ्र मस्त अशा आपल्या कुरडया होणार आहेत। तर आता शेवटचा हा थोडासा चोथा राहिलेला होता दुसऱ्या पाण्यामधला तोसुद्धा मी पिळून काढते। जर आपण भरपूर दोन ते तीन वेळा तरी आपल्याला गाळायचं आहे, पहिल्यांदा चाळणीने नंतर दोन वेळा कपड्याने, तर एकदम छान आपल्या पांढऱ्या शुभ्र कुरड्या होतात। हे पहा एवढा चोथा निघालेला आहे, याच्यासुद्धा आपल्याला खारवड्यांसारख्या खारवड्या करता येतात। तर हे पहा आता पातेल्यामध्ये हा चिक मी पूर्ण काढून घेतलेला आहे। आता रात्रभर हा चिक असाच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हा पाहायचा आहे। तर हे पहा दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं पाणी वरती आलेलं आहे आणि हळूहळू हे पाणी एका प्लेटने अशा उथळ भांड्याने काढून घ्यायचं आहे आणि शेवटी जेव्हा खाली चिक राहतो तेव्हा मात्र त्यामध्ये हे पहा पाण्याबरोबर थोडासा चिक येतो। तर तो चिक आपण तसाच पाणी तसंच ठेवायचा आणि तो नंतर आपण खाण्यासाठी वापरू शकतो। संपूर्ण पाणी हे पहा मी काढलेलं आहे। तर माझ्याकडे हे पितळाचं पातेलं आहे, याचा मी छान खालून मातीने बूड घेतलेला आहे। तर मातीमध्ये थोडीशी निर्मा पावडर किंवा जी तुमच्याकडे कपड्याची पावडर असेल कपडे धुण्याची ती तुम्ही मिक्स करा छान अशी ओली करून, आणि असं पातेल्याचं खालून बूड घ्यायचं आहे व्यवस्थित। माती अशी चांगली जाडसर अशी थापायची आहे म्हणजे आपण जे चीक हटणार आहे तो लागणार नाही आहे खाली। छान अशी माती व्यवस्थित लावून घ्यायची आहे। याच्यावरतीच आता आपल्याला बूड व्यवस्थित घेऊन झालं, खालून थापून झालं की लगेच आपल्याला वरतून थोडंसं कोरडी माती टाकायची, म्हणजे आपला जो खालचा लेअर आहे पातेल्याचा तो चांगला जाडसर होतो आणि आपला चीक मस्त हटता येतो। तर पातेल्याचं बूड घेऊन झालेलं आहे, इकडे चूलही रेडी आहे। आतमध्ये बारीक सगळी पालापाचोळा टाकून पेपरच्या साह्याने आता मी ही चूल पेटून घेतलेली आहे। हे पहा हर्षा मावशींनी चूल पेटवलेली आहे। तर आता पातेल्यामध्ये मी एक पातेलं पाणी टाकलेलं आहे, छोटं पातेलं। ज्या पातेल्याने मी चीक मोजला किंवा मोजणार आहे त्याच पातेल्याने मी एक पातेलं पाणी टाकलेलं आहे। हे पहा आपला चीक असा चमच्याच्या साह्याने व्यवस्थित फोडून घ्यायचा आहे, कारण तो घट्ट झालेला असतो, एकदम कडक झालेला असतो, त्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे, एकदम फेटून घ्यायचं आहे। हे पहा एक सारखं आणि हा चीक मी आता मोजलेला आहे। इकडे चुलीची आणि याची पूजा झालेली आहे। ही तुरटी टाकली आहे मी आता तुम्हाला हातामध्ये, जी तुरटी दाखवली हर्षाताईंनी ती तुरटी पातेल्यामध्ये टाकून घेतली आहे। मी टोटल दोन पातेलं पाणी टाकलेलं होतं ह्या पातेल्यामध्ये। हे पहा हे जे पातेलं तुम्हाला बाजूला दिसतं हे दोन पातेली पाणी टाकलेलं, पहिलं मी तुम्हाला दाखवलं तेव्हा एक पातेलं आणि नंतर एक पातेलं, असं टोटल दोन पातेली पाणी टाकलेलं होतं। त्यातलं पाऊन पातेलं पाणी बाहेर काढलेलं आहे, सव्वा पातेलं पाणी त्यात आहे आणि जो चीक आहे आपला तो एक पातेलं आहे। जे पातेल्याने आपण आत्ता पाणी तुम्हाला दाखवलं मी, तर एक म्हणजे एक पातेलं जर तुमचं चीक असेल तर त्याला सव्वा पातेलं पाणी लागणार आहे। चवीनुसार मीठ टाकलं आहे, काही तुरटी टाकली काही मीठ टाकलं आहे तुम्ही पाहिलं, तर हाताने दोनदा मीठ टाकलेलं आहे यामध्ये। तुम्ही तुमच्या अंदाजाने जसं अळणी खारट लागतं तसं मीठ टाकून घ्या चवीनुसार।
गव्हाच्या चिकाच्या कुरडाया आम्ही करणार आहे। तर आता सगळी प्रोसेस मी तुम्हाला आधी दाखवली आहे, कसा चीक बनवायचा, काय करायचं। आता सगळा चीक वगैरे मी बाहेर घेऊन आले, हे माझं गार्डन आहे, गार्डनमध्येच आतमध्ये आम्ही हे करत आहोत। एकट्याला जर करायचं असेल तर सगळी प्लॅनिंग आधी करायची, सगळं बाहेर आणून ठेवायचं आणि मग करायचं। आता हर्षाताई माझ्यासोबत असल्यामुळे आम्ही दोघी मिळून करतो आहे, तर एकदम छान कुरडाया होतात, त्या नेहमी कुरडाया करतात आणि आता आम्ही दोघी मिळून ते करणार आहेत। आता चिकाचं पाणी आमचं उकडलेलं आहे आणि चांगली मोकळी उकळी आलेली आहे पाण्याला, त्याच्यामुळे आम्ही ती आता हाटतोय चीक। हां, आणि त्याला मीठ वगैरे टाकलंय त्यांनी, तुरटी टाकली, थोडी तुरटीही टाकली आहे। तर आता पुढे काय करायचं ते आम्ही दाखवतो तुम्हाला, चला। तर पातेल्यामध्ये आपण हे 1/4 पातेलं पाणी घेतलेलं आहे। ज्या पातेल्याने मी चीक मोजलाय त्याच पातेल्याने मी पाणी घेतलेलं आहे। टोटल मी 2 पातेलं पाणी घेतलं होतं, त्यातलं 1/2 पातेलं मी पाणी बाजूला काढून ठेवलेलं आहे। आणि हे पहा, आता मी हे 1 पातेलं जे चीक आहे तो मी या उकळलेल्या पाण्यामध्ये टाकत आहे। आणि आपल्याला पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं। काही लोक चीक जेव्हा चिकातलं पाणी काढतात तेव्हा ज्यांच्याकडून जास्त पाणी राहिलं तर पाणी कमी लागू शकतं। हे पहा, मी आधीच्या ज्या आधी पाणी जे काढून ठेवलं होतं 1/2 पातेलं, त्यातलं पाणी मी पातेलं धुवून पुन्हा चिकामध्ये टाकलं आहे। जर आपल्याला पाण्याची गरज लागली, चीक हटताना लक्षात येतं खूप घट्ट झाला असेल, तर थोडं पाणी टाकायचं आहे। स्टार्टिंगला ही अशी कन्सिस्टन्सी हवी आहे, अशी कन्सिस्टन्सी असली तर पाणी बरोबर आहे असं समजायचं, आणि जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही पाणी टाका। हे पहा, आता चीक थोडासा घट्ट झाला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि चीक हटण्यासाठी 2 जणांची गरज ही लागतेच, तुम्हाला कोणाला तरी मदतीला घ्यावंच लागणार आहे। कुरडाया करताना 2 जणांची मदत लागतेच। हे पहा, असं पातेलं एकाने धरायचं आणि एकाने हटायचं, आणि चीक हटताना आपल्याकडे ओढायचं आहे दांड्याने, किंवा तुमच्याकडे चाटू असेल तर चाटूने। चीक हटायला थोडीशी एनर्जी लागते, पण चुलीवरती चीक हटणं खूप मजेदार आहे, खूप एन्जॉय, मजा केली आम्ही चीक हटताना। हे पहा, पातेल्याचं बूड व्यवस्थित घेतल्यामुळे खाली पातेलं लागत नाही, मस्त व्यवस्थित होतं। हे पहा, असं आपल्याकडे ओढायचं आहे आणि मग हलवून घ्यायचंय, असं करायचंय। 15 मिनिट तरी आपल्याला चीक हटायचं आहे। मध्ये मी यावरती झाकण ठेवलं होतं आणि आता झाकण काढून पुन्हा मी चीक हटते। हे पहा, आणि आता जाळ मी पूर्ण कमी केलेलं आहे। जरा 5 मिनिटं झाकण व्यवस्थित ठेवायचंय, जाळ पूर्ण कमी करायचं आहे। हे पहा, पुन्हा एकदा झाकण ठेवलं होतं मी, 2 झाकण ठेवून मी चीक चांगला शिजवला आहे, पण जेव्हा मी झाकण ठेवले तेव्हा मी जाळ पूर्ण कमी केलेलं आहे। महत्त्वाची टिप आहे हे। साईडचा सगळा चीक मी काढून घेतला आहे हाताने, आणि ओला हात घ्यायचा आहे आणि मग चीक काढायचा आहे थंड पाण्याचा, म्हणजे आपला हात भाजत नाही। आता आपला चीक व्यवस्थित रेडी झालेला आहे, जाळही एकदम कमी केलेला आहे। आता पातेलं मी खाली उतरून घेतले, आता हे मी टेरेसवर घेऊन जाणार आहे। हर्षाताई आणि मी मिळून, आम्ही दोघी मिळून पातेलं वरती आणलेलं आहे। वरती माझ्याकडे ही कॉट किंवा बाज म्हणतात याला, ती आहे। त्याच्यावरती मी एक प्लास्टिकचा कागद ठेवलेला आहे, अंथरलेला आहे असा, आणि मग त्यावरती आता आपल्याला कुरडया करायच्या आहेत। कागद स्वच्छ धुवून घेतलेला आहे माझ्याकडे। हे पहा, ह्या कुरडयांसाठी हा पितळाचा साचा आहे। एकदम बारीक जाळी नाही लावली आहे मी, मीडियम जाळी लावली, आणि दुसरा स्टीलचा पण साचा आहे। तर आता आम्ही कुरडया करत आहोत। हे पहा, असं खूप गरम आहे, झाकण ठेवून पुन्हा हे गरम गरमच भरायचं, म्हणजे कुरडया करायला त्रास होत नाही। साचा भरून झाल्यावर मी झाकण ठेवलेलं आहे पातेल्यावरती। हे पहा, एकदम मस्त अशा पांढऱ्या शुभ्र कुरडया होत आहे, तुम्ही पाहू शकता। एकदम मस्त अशी कुरडई झालेली आहे। तर अशा सगळ्या कुरडया मी करून घेणार आहेत, आणि आज अर्णवसुद्धा मला कुरडया करू लागणार आहे। हे पहा, एकदम पटकन गळत आहे, गरम गरम असल्यावरती प्रेस करायला किंवा दाबायलाही अजिबात त्रास होत नाही। दोन्ही साच्यांनी आम्ही कुरडया करणार आहोत। हे पहा, आज अर्णव मला मदत करणार आहे, मी तुम्हाला म्हटलं होतं। तर अर्णवला कुरडया करायला खूप आवडतात, त्यामुळे आज माझ्या कुरडया थोड्याशा लहान मोठ्या होणार आहेत, कारण अर्णव थोड्याशा वाकड्या तिकड्या करतो आहे, पण मुलांना पण आवडतं आणि तो मला रेसिपीमध्ये नेहमी मदत करतो, त्याला आवडतं।
तर तो ही मला हेल्प करत आहे कुरड्या करायला। तर आजच्या कुरड्या थोड्याशा लहान मोठ्या होणार आहेत। कुरड्यांचं एकदम मस्त असं मिश्रण केलं किंवा मस्त चिकटला तर कुरड्या खूप छान होतात आणि एकदम मस्त अशा आपल्या हे पा सगळ्या कुरड्या तयार झालेल्या आहेत। आणि कुरड्या झाल्यावर लगेच उचलू शकतो इतक्या मस्त कुरड्या झालेल्या आहेत। अजिबात तुकडा पडलेला नाही आहे, पांढऱ्या शुभ्र अशा मस्त कुरड्या आपल्या रेडी झालेल्या आहेत। तर फ्रेंड्स मस्त अशा कुरड्या रेडी झालेल्या आहेत एकदम मस्त भेपा तुम्ही पाहू शकता। तर आता एकदम ओल्या असतानाही मी कुरड्या उचलल्या तरी काहीच प्रॉब्लेम आलेला नाही आहे। तीन नंतर मी हे पा 3 वाजतानंतर मी कुरड्या पलटलेल्या आहेत। कुरड्या चांगल्या सुकलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता, मस्त आपल्या कुरड्या सुकलेल्या आहेत। तर मी आता ह्या सगळ्या कुरड्या एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत। दुसऱ्या दिवशीही याला थोडंसं ऊन दिलेलं आहे असंच भांड्यामध्ये। तर मस्त आपल्या कुरड्या सुकलेल्या आहेत। आता आपल्याला ह्या कुरड्या तळून घ्यायच्या आहेत। तर तेल चांगलं गरम केलं आहे, भरपूर तेल घ्यायचं आहे कढईमध्ये आणि मोकळ्या तेलात आपल्याला कुरडया तळायच्या आहेत। हे पहा किती मस्त कुरडई फुललेली आहे तुम्ही पाहू शकता। जर तुम्ही कुरडई जास्त मोठी केली असती, मी 2 वेड्यांच्या केल्या, तुम्ही 3 ते 4 वेड्यांच्या केल्या असत्या तर आणखीन कुरडई मोठी झाली असती। तर मस्त आपली कुरडई रेडी झालेली आहे। तर फ्रेंड्स तुम्हाला माझी ही चुलीवरती हटून केलेल्या चिकाच्या कुरडया जर आवडल्या असतील, पांढरशुभ्र ह्या कुरडया होतात, तर तुम्ही नक्की मला कमेंट करून कळवा तुमच्याही कुरडया कशा झाल्यात किंवा तुम्हाला मी केलेली ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे तुम्ही नक्की कळवा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबरही माझा चॅनल तुम्ही शेअर करू शकता, म्हणजे त्यांच्याही कुरडया अशा मस्त पांढरशुभ्र आणि छान होतील। आणि तुम्ही तुमच्याकडे जर चूल करण्याची फॅसिलिटी नसेल तर तुम्ही गॅसवरतीही करू शकता, चीक हटू शकता गॅसवरतीही, पण चुलीवरती एकदम छान मोठा जाळ असतो, सगळीकडून छान जाळ लागतो, तो मस्त कुरडया होतात। तर तुम्ही पाहू शकता पांढऱ्याशुभ्र सुंदर अशा कुरडया सणासुदीला आपल्याला कुरडया तळायला लागतात। तर तुम्ही नक्की कुरडया घरच्या घरी करून पहा आणि कशा झाल्यात ते मला नक्की कळवा। तर अशाच नवीन नवीन रेसिपीजबरोबर आपण भेटत राहूयात। थँक्यू, बाय बाय।